वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केलेले सुनील नटराजन नायर प्रेमासाई महाराज यांनी आज मंगरुळपीर येथील आराध्य दैवत संत बिरबलनाथ महाराज यांच्या चरणी हार अर्पण करून नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली। नाथ मंदिर से दर्शन कर हमारे प्रचार रैली का शुभारंभ किए है। अभी आगे हम दादा जी का हयात कलंदर जी का दर्शन करके मंगरुळपीर के मुख्य मार्ग से गुजरते हुए हमारे कैटली जो चुनाव चिन्ह है इसका प्रचार प्रसार करेंगे और जन जागृति करेंगे, क्योंकि 20 सालों से इस यवतमाल वाशिम लोकसभा क्षेत्र का विकास नहीं हुआ है। पानी पानी के लिए इंसान यहाँ तरस रहा है, नौकरी रोजगार के लिए इंसान यहाँ तरस रहा है, किसानों की हालत बहुत बदतर हो चुकी है। इसीलिए हम लोगों को जन जागृत कर रहे हैं और ये जो चाय की केटली है ये हमारा चुनाव चिन्ह है, इससे हम लोगों को अवगत करा रहे हैं। शहरामध्ये आम्ही हजारों संख्येने युवकांना जमा करून या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहो। आम्हाला या 15 वर्षांमध्ये कोणीही नेत्यांनी किंवा कोणीही शासनाने रोजगार दिला नाही। आम्ही बेरोजगार असल्यामुळे आता आम्हाला अपक्ष उमेदवार प्रेमासाई महाराज यांचा आधार असल्यामुळे आणि भविष्यात यांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही प्रेमासाई महाराजांच्या कॅटली या चिन्हाला विजयी करण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे। असलम सिद्दीकी आणि नय्यर खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नाथ मंदिरापासून ते सुभाष चौक ते दरगा चौक तेथून राजस्थानी चौकापर्यंत पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीमध्ये महिला व युवकांचा मोठा सहभाग होता। येथील दादा हय्यात कलंदर दरग्यामध्ये माथा टेकून महाराजांनी आपल्या विजयाची कामना केली आहे। यावेळी महाराजांनी आपण दिलेल्या वचननाम्याची वचनपूर्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाज न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।